विधानसभेच्या निवडणुका आल्यात पण मला समजतच नाही या निवडणुकीमध्ये लढायचं कोणाची. अरे समोर पहिलवानच दिसत नाही, करायचं काय? आता हे बघा, दोन पहिलवान लक्ष्मण भाऊ आणि आमचे महेश दादा खरे पहिलवान आहेत आणि यांच्यासोबत गौतम चाबुकस्वार तेल बिल लावून बिलकुल तयार आहेत. डोक्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावलेली आहे, त्या ठिकाणी जोरदार धरकाळी फोडलेली आहे, पण समोर कोणी दिसतच नाही. ही स्थिती पिंपरी चिंचवडची आहे, ही स्थिती महाराष्ट्राची आहे, ही स्थिती सर्वदूर आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्ही बघा, काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, त्याचे नेते राहुल गांधी हे बँकॉकला जाऊन बसले आहेत. त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपल्याला काही यश मिळणार नाही आहे, त्यामुळे बँकॉक फिरायला गेले आहेत. आणि आमच्या पवार साहेबांची अवस्था तर अशी आहे, आले इधर जाओ, आले उधर जाओ, आणि कोणी नाही तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था आमच्या पवार साहेबांची पाहायला मिळते.